महत्त्वाची बातमी आपण बघतो. 100 कोटींची वसुली करणाऱ्यांना राजीनाम्याची मागणी करण्याचा नैतिक अधिकार नाही असं राम कदम म्हणतात. भाजप आमदार राम कदमांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा लगावलाय. अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा नैतिक अधिकार नाही असं राम कदम म्हणतात. पुणे अपघात प्रकरणावरून अनिल देशमुखांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होती. त्यांनी राजीनाम्याची मागणी देखील केलेली होती आणि त्याच्यावरच राम कदम यांनी हे उत्तर दिलंय. जिन दो लोगों की मौत हुई है वह परिवार के समेत सारा महाराष्ट्र दुखी है. उस परिवार को न्याय मिलना चाहिए. इस विषय को लेकर के देवेंद्र जी खुद घर पे नहीं बैठे. किस प्रकार से आरोपियों को दबोचा जा सकता है इसके निर्देश उन्होंने पुलिसकर्मियों को दिए. 100-100 करोड़ रुपए की वसूली करने वाले पूर्व गृह मंत्री को हमें सवाल पूछने का नैतिक अधिकार है?